विद्यार्थी मित्रांनो आपले स्वागत आहे तुम्ही ऑनलाइन क्लासेस मध्ये। आज आपण इयत्ता 4 इतिहास विषयातील पाठ क्रमांक 5 शिवरायांचे शिक्षण या पाठामध्ये उरलेले भाग अभ्यासणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो पाहा, या अगोदरच्या व्हिडिओ मध्ये आपण दादाजी कोंडदेव यांच्याविषयी थोडक्यात माहिती मिळली होती आणि शिवराय हा म्हणून कशा पद्धतीने नवनवीन विद्या आणि त्या काही युद्धकला होत्या त्या शिकू लागले आणि त्यांची त्या शिक्षणाची प्रगती पाहून जिजामाताला सुद्धा खूप आनंद झाला होता। इथपर्यंतचा भाग आपण अभ्यासला होता। आजच्या व्हिडिओमध्ये आपण अभ्यासणार आहोत वीरमाता जिजाबाईंची शिवरायांनी शिकवण। जिजाबाई ही काही सामान्य स्त्री नव्हती, ती लखुजीराव जाधवांसारख्या बलाढ्य सरदाराची कन्या आणि शहाजीराजांसारख्या पराक्रमी पुरुषांची पत्नी होती। आता पहा, जिजाबाई ह्या काही सामान्य स्त्री नव्हत्या, त्यांना अशी पार्श्वभूमी लाभली होती की त्यांचे जे वडील होते लखुजीराव जाधव हे एक बलाढ्य सरदार होते। लक्षात, म्हणजे ते त्यांच्या घरची जी परिस्थिती होती ती त्यांचे वडील सरदार असल्यामुळे त्यांना जे काही राजनीतीविषयी माहिती असेल किंवा युद्धकला असेल ह्या अगोदरपासून ज्ञात होत्या आणि शहाजीराजांसारख्या पराक्रमी पुरुषांची त्या पत्नी होत्या आणि नंतर त्यांचा विवाह कोणासोबत झाला होता? शहाजीराजांसोबत। राजकारणाचे व युद्धनीतीचे बाळकडू जिजाबाईंना लहानपणापासूनच मिळाले होते। आता पहा, बाळकडू म्हणजे काय? आपल्याला जे लहानपणी संस्कार दिसतात बरोबर, राजकारणाचे आणि युद्धनीतीचे बाळकडू जिजाबाईंना कधी मिळाले होते? लहानपणापासूनच मिळाले होते। म्हणजे बाळकडू म्हणजे काय? आपल्याला जे संस्कार असतात लहानपणी, तर युद्धनीती म्हणजे युद्ध कसं करायचं, त्यानंतर राजकारण कसं करायचं, या सर्व गोष्टीची माहिती त्यांना लहानपणीच मिळाली होती। त्यानंतर पहा, जाधव भोसले या दोन्ही प्रसिद्ध घराण्यांची लढाऊ परंपरा त्यांच्या ठिकाणी एकत्र आली होती। आता पहा, जाधव आणि भोसले या दोन्ही प्रसिद्ध घराण्याची लढाऊ परंपरा त्यांच्या ठिकाणी एकत्र आली होती। म्हणजे जिजामाता किंवा जिजाऊ ह्या लखुजीराव जाधव यांच्या कन्या होत्या बरोबर आणि शहाजीराजे भोसले यांच्या पत्नी होत्या आणि दोन्ही घराणे कसे होते? लढाऊ होते आणि म्हणून या प्रसिद्ध घराण्याची परंपरा त्यांच्या ठिकाणी एकत्र आली होती। जिजाबाई मोठ्या स्वाभिमानी आणि स्वातंत्र्यप्रिय होत्या। आता पहा, जिजाबाई या मोठ्या स्वाभिमानी म्हणजे आणि स्वातंत्र्यप्रिय म्हणजे त्यांना स्वातंत्र्य आवडतो, कोणाच्या पारतंत्र्यामध्ये ते मुघल असो निजामशाही असो आदिलशाही असो यांची सत्ता आपल्या राज्यावर असणं हे त्यांना आवडत नव्हतं। मराठा सरदाराने किती पराक्रम केला तरी सुलतानाच्या दरबारात त्याची चीज होत नाही याचा त्यांना वाईट अनुभव आला होता। आता पहा, मराठा सरदार पूर्वी सुलतानाच्या दरबारात काम करत होते बरोबर, मग त्याची काही चीज होत नाही म्हणजे त्याचा काही त्यांना फायदा होत होता जास्त, कारण किती जरी आपण सुलतानांकडे सत्तांमध्ये असताना आपण सरदार म्हणून किती जरी पराक्रम केले तर त्याचा काही फायदा त्या सरदारांना होत नव्हता, याचा वाईट अनुभव जिजाऊंना आला होता। निजामशाहने भर दरबारात त्यांच्या पित्याची हत्या केली होती। पहा, निजामशाहने काय केलं होतं? लखुजीराव जाधवांची भर दरबारामध्ये हत्या केली होती, त्याचे दुःख त्यांनी पचवले होते आणि हे दुःख त्यांनी पचवले होते कारण त्याच्या वडिलांची भर दरबारात काय करण्यात आली होती? हत्या करण्यात आली होती। जिजाबाईंनी आता निश्चय केला होता की त्यांचा शिवबा अशी परक्याची चाकरी करणार नाही। पहा, निजामातेनं असं ठरवलं होतं की आपला जो शिवबा आहे हा काय करणार नाही, जे काही सुलतान आहेत निजामशाह आदिलशाह यांची तो चाकरी करणार नाही, म्हणजे त्यांच्या इथे सरदार म्हणून काम करणार नाही, तो स्वतःच आपल्या लोकांचे राज्य म्हणजे स्वराज्य स्थापन करेल। पहा, निजामातेने काय विचार केला होता की तो स्वतःच आपल्या लोकांचे राज्य म्हणजे स्वराज्य स्थापन करील या विचाराने त्या शिवरायांना घडवत होते। आता पहा, तो स्वतःच आपल्या लोकांचे राज्य म्हणजे स्वराज्य स्थापन करील या विचाराने त्या शिवरायांना घडवत होत्या, म्हणजे त्या शिवरायांवर असे संस्कार करत होत्या की शिवरायांनी काय केलं पाहिजे, आपल्या लोकांचं स्वतःचं राज्य म्हणजे स्वराज्य निर्माण केलं पाहिजे आणि अशा पद्धतीने जिजामाता शिवरायांवर काय करत होत्या? संस्कार करत होत्या। तर विद्यार्थी मित्रांनो पाहा, या ठिकाणी आपल्याला स्क्रीनवर वीरमाता जिजाऊ यांचं चित्र दिसत आहे। अशा पद्धतीनं त्या लढाऊ म्हणजे त्यांच्याकडे जी परंपरा होती युद्धनीतीची असो किंवा राजनीतीची असो तर ती एकत्र आलेली होती। त्यानंतर पहा, मावळात राहणाऱ्या लोकांना मावळे म्हणत, मावळे इमानी कष्टाळू व चपळ होते, काटकपणा त्यांचा हात कोणी धरत नसे, पण ते सुलतानी राजवटीने गांजले होते। आता पहा, जे मावळात राहणारे लोक होते त्यांना मावळे असे म्हणत होते, मावळे इमानी म्हणजे इमानदार होते, कष्टाळू म्हणजे ते कष्ट करण्याला कुठेही मागपुढे पाहतच, म्हणजे कोणतेही काम करण्याला, आणि ते चपळ होते, चपळ म्हणजे चालाक, कोणतेही काम करण्यासाठी किंवा युद्ध करायचं असेल किंवा दुसरं काही काम करायचं असेल त्यामध्ये ते चपळ होते।
काटकपणा त्यांचा हात कोणी धरत नसे. पहा काटकपणा म्हणजे तंदुरुस्त. पण ते सुलतानी राजवटीने गांजले होते. पण ते कुठं काम करत होते सर्वजण? सुलतानांकडे सरदार म्हणून किंवा सैनिक म्हणून काम करत होते. सुलतानांच्या लष्कराकडून गावीच्या गावी विकली जात होता. म्हणजे सुलतानांचं लष्कर म्हणजे जे काही सैन्य होतं ते काय करायचे, जे काही गावं असतील जवळपासचे ते सर्व गावं लुटायचे, ते धनसंपत्ती लुटायचे, अन्नधान्य लुटायचे, शेतकऱ्यांच्या जमिनीची किंवा पिकांची नासधूस करायचे. रयत परगंदा होईल. परगंदा म्हणजे त्याला कोणी वाली नसणे. सैरावैरा धावत होते ते, तिला कोणी वाली नसे. अशा दुःखी कष्टी लोकांसाठी आपण काहीतरी करावे असे शिवरायांना वाटे. आणि पहा मग हे प्रजेचे हाल पाहून शिवरायांना असं वाटायचं की हे लोक खूप दुःखी कष्टी आहे, हे दुसऱ्यामुळे काही यांना खूप त्रास होत आहे सुलतानांमुळे. तर शिवरायांना असं वाटायचं की बाबा याचं दुःख दूर करण्यासाठी आपण काहीतरी करायला पाहिजे. घरी आल्यावर शिवराय जिजाबाईंपासून हितगुज करत जिजाबाई म्हणत, शिवबा भोसल्यांचा पुरवत श्रीरामचंद्रांनी दुष्ट रावणाला मारले आणि प्रजेला सुखी केले. जाधवांचा पूर्व श्रीकृष्ण त्यांनी दुष्ट कंसाला ठार केले आणि प्रजेला सुखी केले. पहा घरी आल्यावर शिवराय काय करायचे, जिजाबाईंसोबत हितकूच म्हणजे चर्चा करायची, त्यांना विचारायची. मग जिजाबाई त्यांना काय म्हणत, शिवबा पहा भोसल्यांचा जो पूर्वज होता श्रीरामचंद्र होता. श्रीरामचंद्राने कोणाला ठार मारले आपल्याला माहिती. तुम्ही जर रामायण पाहिलं असेल तर श्रीरामचंद्राने रावणाचा वध केला होता आणि प्रजेला सुखी केले होते. आणि जाधवांचा पूर्वज श्रीकृष्ण त्याने कोणाला ठार केले होते, दुष्ट कंसाला ठार केले होते आणि प्रजेला सुखी केले होते. श्रीराम आणि श्रीकृष्ण यांच्या वंशात तुझा जन्म झाला आहे. अरे तू सुद्धा दुष्टाचा संहार करू शकशील, तू सुद्धा गरीब लोकांना खूप सुखी करू शकशील. पाहिजा काय म्हणायचा शुभांना, शिवबा श्रीराम आणि श्रीकृष्ण यांच्या वंशात तुझा काय झालेला आहे, जन्म झालेला आहे. म्हणजे अरे तू सुद्धा दुष्टांचा संहार करू शकशील, म्हणजे तू सुद्धा काय करू शकशील, हे जे काही सुलतान आहेत यांचा काय करू शकशील, तू संहार करू शकशील, म्हणजे त्यांचा पराभव करू शकशील. तू सुद्धा गरीब लोकांना काय करू शकशील, खूप सुखी करू शकशील. म्हणजे आणि तुझ्यामध्ये ती क्षमता आहे की तू सुद्धा लोकांना काय करू शकशील, स्वतःचं स्वराज्य स्थापन करून आपल्या प्रजेला सुखी करू शकशील. त्यानंतर पहा आईच्या या उद्देशाने शिवरायांना हुरुपेई राम कृष्ण भीम अर्जुन या वीरांच्या गोष्टी त्यांना आठवत. पहा आता जिजाऊंनी शिवरायांना असं सांगितलं की तू सुद्धा स्वराज्य स्थापन करून प्रजेला सुखी करू शकशील. तर हे ऐकल्यानंतर, हा उद्देश ऐकल्यानंतर शिवरायांना हुरुपेई त्यांना प्रेरणा भेटत होती. आणि मग राम कृष्ण भीम अर्जुन या वीरांच्या गोष्टी त्यांना आठवत, म्हणजे ज्या गोष्टी जिजाऊंनी त्यांना अगोदर सांगितल्या होत्या, रामाच्या असतील, कृष्णाच्या असतील, भीमाच्या असतील, अर्जुनाच्या, त्या सर्व गोष्टी त्यांना आठवत होत्या. त्यांनी कसे पराक्रम केले हे सर्व त्यांना आठवत होते. हे वीर पुरुष शिवरायांच्या सतत ध्यानी मनी स्वप्ने दिसत. आणि हे जे वीर पुरुष होते त्यांचे जे पराक्रम होते, त्यांनी ज्या गोष्टी ऐकल्या होत्या, हे सर्व शिवरायांना काय त्यांच्या ध्यानी मनी आणि स्वप्नामध्ये सुद्धा दिसत होते. हे वीर अन्यायाविरुद्ध जसे लढले तसे आपण लढावे, त्यांनी दुष्टांचा नाश केला तसा आपण करावा, त्यांनी प्रजेला सुखी केले तसे आपण करावे, आपण न्यायी व्हावे, धाडसी व्हावे, पराक्रमी व्हावे असा शिवरायांना सतत वाटू लागले. तर पहा या पद्धतीनं हे जे वीर होते जे अन्यायाविरुद्ध जसे लढले तसे आपण सुद्धा या सुलतानाविरुद्ध लढायला पाहिजे. त्यांनी जसा दुष्टाचा नाश केला तसा आपण सुद्धा करायला पाहिजे. आणि त्यांनी ज्या पद्धतीनं शत्रूचा संहार करून प्रजेला सुखी केले तसे आपण सुद्धा करावे, आपणही न्याय व्हावे, धाडसी व्हावे, म्हणजे आपण सुद्धा प्रजेला न्याय द्यावा, आपण सुद्धा धाडसी व्हावे, आपण सुद्धा पराक्रम करावे असे शिवरायांना सतत वाटू लागले. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने आजच्या व्हिडिओमध्ये आपण वीरमाता जिजाबाई यांच्याविषयी माहिती मिळवली, तसेच शिवरायांच्या मनामध्ये स्वराज्याविषयी कोणकोणते विचार घडू लागले, त्यांना कसं वाटत होतं की आपण सुद्धा पराक्रम करावे, इथपर्यंतचा भाग आपण अभ्यासलेला आहे. उर्वरित भाग आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत.